सुंदर मनामध्ये भरली या सिरीयलमध्ये आजच्या भागात आपण पाहणार आहोत की अभिमन्यूने शर्यतीत भाग घेऊ नये यासाठी आई आणि आप्पांनी प्लॅनिंग केले. त्याने डॉक्टरांना सांगितलंय की शर्यत होईपर्यंत अभिमन्यूला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देऊ नका. त्यांचा हा कुटीर डाव लतिकाला कळलाय. लतिका हे सारे काही अभिमन्यूला सांगते. हे कळताच अभिमन्यूला धक्काच बसतो. काय आलं दादा? अभिमन्यू शर्यतीत भाग नाही घेऊ शकणार. म्हणजे आई आप्पांनी त्याला दांबून ठेवले हॉस्पिटलमध्ये. शर्यत होईपर्यंत त्याला डिस्चार्ज देऊ नका असं डॉक्टरांना सांगितलंय. काय बोलतोय दादा? हा ना, मी माझ्या कानांनी ऐकले. बापरे, आब्याला जर कळलं ना तर तो घर डोक्यावर घेईल बघ. पण त्यांना त्याला जे पाहिजे ते करता येणार नाही ना. आई आप्पा ह्या थराला जातील असं वाटलं नव्हतं लतिका. दादा, ते बी काय करणार बिचारे? काळजी वाटते ना त्यांना बी. त्यांना भीती वाटू राहिली. हा जर बाहेर पडला ना शर्यतीत जाणार म्हणजे जाणारच. तुम्ही त्याला कुठं बी ठेवा, तो काय कोणाचं ऐकणार नाही. आई मला नाही होणार काही. बोलू नको, एकदम विश्वस्त ठेव ना. आहे ठेवला होता आधी. हा पण आता पाहिलं ना काय झालं ते. आई मला एकदा मैदानावर जाऊ दे. अभ्या नाही. नाही म्हणजे तुला कळत नाही का माझ्या आयुष्याची वाट लागल? तुला कळत नाही कळायला वाट लागल? ऐका नाही कळत आहे तुला? मला गेलं पाहे. माझ्यासाठी नाही, तुझ्यासाठी बी नाही, गावासाठी आणि गावातल्या पोरांसाठी, उद्याच्या खेळाडूंसाठी, त्यांच्या समोर आदर्श ठेवायचा आहे मला. आहे असं पळपुटेपणा करून नाही ना चालणार. मग करूयात ना, द्यायची ना अभ्याला साथ. तुला काय वाटतं दादा? माझं ठरलंय. माझं बी. काय ओंडू नको? आईन आप्पांनी सांगितलं डॉक्टरांना. अभ्या, चिडून काही उपयोग नाही. अरे मग काय काय कर असताना करू राहिली? पण आता आपण युक्तीनं वागलं पाहिजे. नाही, मी बोलतो ना आईशी, माझ्या पद्धतीने बरोबर बोलतो मी तिला. त्या मान्य करतील की हो मी सांगितलं डॉक्टरांना म्हणून. पण त्यांना काय होणार आहे? ते तुला शर्यतीत भाग घेऊ देणार आहेत का? नाही. आपल्याला त्यांचं खोटं कळलंय आणि त्यात काही एक चुकीचं नाही. त्या फक्त तुला प्रोटेक्ट करण्यासाठी असं करताय. पण त्यांचं खोटं आपल्याला कळलंय हे आपण कळू द्यायचं नाही, कारण त्यातच आपला फायदा आहे. कळतय का? आपले पत्ते शत्रू पक्षापुढे उघडे करायचे नाही, कळलं का? शत्रू पक्ष झाला का आता तो? सध्या पुरता रे. कोण कोण आहे त्याच्यात? मी आणि लतिका सोडून बाकी सगळे. आणि मुळात तुला हे कळलंय हे त्यांना कळू देऊ नको, कळलं का? मी काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐक. तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच बेल आयकॉनवर क्लिक करायला देखील विसरू नका. आणखीन कुठल्या सिरीयलच्या लेटेस्ट अपडेटबद्दल तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल हे देखील आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. स्मॉल स्क्रीनवरील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी फॉलो करा सीनेक्स फिल्मिंग.